नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या तीन महत्त्वाचे निर्णय त्याचबरोबर ही सर्व बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2020 याचा महाराष्ट्र शासनाचा GR व त्याचबरोबर आपण जे काय नियमित कर्जमाफी म्हणजे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आणि 2 लाखांच्या वरील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आपण एकाच व्हिडिओमध्ये शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेले 3 महत्त्वाचे निर्णय याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर आपल्या मनोजजी मराठी या जर शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या मनोजजी मराठी या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019-20 यासाठी राज्य शासनाच्या हिश्याची पीक विमा हप्ता अनुदानापोटी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा 7 सप्टेंबर 2020 म्हणजे काही दिवसा अगोदरचा हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। तर मित्रांनो, या GR मधील आपण शासन निर्णय पाहणार आहोत, शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2019-20 करिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारती एक्सवा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याचबरोबर बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व त्यानंतर फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 4 विमा कंपन्यांनी केलेली मागणी व कृषी आयुक्तालयाची शिफारस या बाबींचा विचार करता राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदान म्हणून 77,09,28,128 इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, लवकरच 2020 जे काही पीक विमा आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजेच जे काही नियमित कर्जफेड शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून सर्व बँकांनी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे। नियमित कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये। शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून सर्व बँकांनी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे। तर मित्रांनो, शासकीय विश्रामगृहात आयोजित पीक कर्ज वाटपांचा आढावा बैठकीत शनिवारी म्हणजे तारीख 12 तारखेला कृषी मंत्री भुसे बोलत होते की यावेळी बोलताना ते असे म्हणाले की ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते NPA झाले आहेत अशा खातेधारकांबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्यांना अधिकाधिक मदत देता येईल, यासाठी सर्व बँकांनी पाठपुरावा करावा। शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने शासनामार्फत सुमारे 915 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वापरून शेतकऱ्यांना सक्षम व समृद्ध करण्यासाठी सर्व बँकांचे सहकार्य अपेक्षित असल्याची भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, यानंतर महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजेच 2 लाखावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील कर्जमाफीची योजना आणणार उपमुख्यमंत्री अजित पवार। दादा ही दिवसांअगोदर ही घोषणा केली होती। ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असून आता 2 लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सरकारकडून सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे। म्हणजे लवकरच मित्रांनो, जे काही 2 लाखांच्या वरील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेणार आहेत। त्याचबरोबर जे काही नियमित कर्जफेड शेतकरी आहेत त्यांना नवीन पीक कर्ज लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत व त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम त्यांना लवकरच मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी तिन्ही महत्वाचे अपडेट आपण एकाच व्हिडिओमध्ये आज पाहिलेले आहेत। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहितला आणि त्याचबरोबर माझे सर्व व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद।